नमस्कार, मी अक्षता, मम्मी विथ अथर्व या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। तर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी काय काय लागतं ते आपण बघूया। कोथिंबीर, मिरची, एक बटाटा, अर्धा लिंबू, थोडीशी साखर, जिरं, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, तेल आणि 4-5 तास भिजवलेला साबुदाणा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण तेल टाकूया। 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला हा बटाटा शिजून घ्यायचा आहे। आता बटाटा टाकते। आधी आपण हा बटाटा शिजूया आणि नंतर मग आपण खिचडी बनवू। त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं, नाहीतर मग बटाटा अळणी लागतो, म्हणून आपण थोडंसं त्याच्यात मीठ टाकूया। थोडंसं टाकायचं आणि तो चांगला शिजवून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं। गॅस बारीक करायचं आणि झाकण ठेवायचं। आता 5 मिनिटं झाले, आता आपण बघूया बटाटा शिजलाय का। हे बघा, बटाटा चांगला शिजलेला आहे। आता आपण तो प्लेट मध्ये काढून घेऊया। तुम्ही उकडून पण बटाटा टाकू शकता डायरेक्ट, पण मी तसं नाही करत, मी तेलातच फ्राय करते तो बटाटा। आता ना आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचं। जिरं टाकते। तुम्ही जर उपासाला जिरं खात असाल तर टाका, नाही खात असाल तर नुसत्या मिरचीवर केली तरी पण चालेल, पण मी जिरं टाकते आणि मी ते आता उपासाला बनवत नाहीये, मी असंच नाश्त्याला बनवते। आता जिरं चांगलं तळतळले। आता आपण मिरची टाकूया। मिरच्या तुम्ही जास्ती कमी टाकू शकता, पण मी जरा मोठ्यात टाकून टाकल्यात, कारण अथर्व खाणार आहे, बारीक मिरच्यात केल्या ना तर अथर्वला तिखट लागेल ना, म्हणून मी जरा मोठ्यात टाकून टाकल्यात। मिरच्या चांगल्या तडतडले ना, तेव्हा चांगलं हे झालं। आता हे बघा, हे शेंग साबुदाणा आहे ना, त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट मिक्स करू। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आहे, मी मिक्स केला, असं मिक्स करून घ्यायचं। अजून मी थोडासा टाकते, कमी वाटते टाकलं। आता हे याच्यामध्ये टाकायचं। आणि मग अशी आपण मीठ टाकलेलं आहे थोडं बटाट्यामध्ये, म्हणून आता याच्यामध्ये थोडस कमी मीठ टाकायचं, याचं खारड होईल। आणि हा बटाटा पण टाकायचा, सगळं मिक्स करून मिक्स करायचं पूर्ण। आणि याच्यावर झाकण ठेवून गॅसवर असं पुन्हा जरा 2-3 मिनिटं शिजून द्यायचं। दोन मिनिटं झालेली आहे, आता मी झाकण काढून बघते। चांगली झालेली आहे खिचडी। आता आपण ना त्याच्यामध्ये साखर टाकू थोडीशी। साखर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, नाही टाकली तरी पण चालतं। आणि ना कोथिंबीर आहे ना, मी ना घालून कोथिंबीर आहे ना ती मी टाकते, पण उपास असेल तर तुम्हाला नाही चालत असेल तर तुम्ही नका टाकू, पण मी टाकते। कोथिंबीर टाकायची आणि हा लिंबू। साखर थोडीशी विरघळेपर्यंत आपण ठेवूया 2 मिनिटं किंवा 1 मिनिट, मग झालं की नाही 2 मिनिटं। आता आपली खिचडी रेडी झालेली आहे, हे बघा। आणि तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बाय फ्रेंड्स।